29 धावांची गरज आणि या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक विशेष कार्यकारी अधिकारी SEO भगवान बाबू पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. हे पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. यशस्वी स्पर्धेचे निश्चितच हे दाते प्रणेते भगवान बाबू पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. हे पाहू शकता त्यांची रॉयल एंट्री आपण टीव्ही स्क्रीनवर सध्या पाहतोय. यस डीजे ग्रँड एंट्री रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्व आयोजक भगवान बाबू पाटील साहेब विशेष कार्यकारी अधिकारी त्यांच्या सोबत आपण पाहतोय रोशन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम बीबी स्पोर्ट इताडे. आपला सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 या स्पर्धेमध्ये. वेलकम सुधीर पाटील सुद्धा त्यांच्या सोबत आहे. दीपेश पाटील यांनाही आपण पाहतोय. आणखी ड्रेस कोड आपण जर पाहिला तर जरूर मित्रांनो आपण पाहिलं अजयची एक रॉयल एंट्री आपल्याला बघायला मिळाली या स्पर्धेचे प्रणेते. ऍब्सोल्युटली ग्रँड एंट्री रॉयल एंट्री पाहायला मिळाली. रॉयल पर्सनॅलिटी सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भगवान शेठ पाटील. त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे अपार मेहनत करत आहेत या स्पर्धेसाठी रोशनजी पाटील निलेश पाटील यांना देखील आपण बघतोय आणि दीपेश पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत. एक अतिशय जबरदस्त गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन वर्षामध्ये या स्पर्धेचा अंतिम दिवस आज आपण एन्जॉय करतोय. चेहऱ्यावर स्मित हास्य तुम्ही पाहू शकाल भगवान शेठ पाटील यांच्या. समाधान आहे कारण ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. हो फार चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा पाहायला मिळाली आहे. समीकरण आपण पाहतोय 7 बॉल 29 ची गरज. ओहो यावेळी मात्र चांगल्या लाईनवरचा बॉल होता. बॅटर ऑफसिक्सच्या बाहेर निघाले होते. जसं बॅटर आपण पाहिला सफल होत आहे तसा मात्र फॉलो केला गेला आणि इथे धावबादची संधी असेल. फलंदाज होईल रन आउट. आणखीन एक धक्का लागतो.